पालन हेयर ऑयल प्लस शैम्पू, एक कंप्लीट नेचुरल जीरो केमिकल आयुर्वेद प्रोडक्ट जो आपको देता है घने और मजबूत बाल। पालन हेयर ऑयल और शैम्पू आपको 4 हफ्तों में रिजल्ट देता है। ये प्रोडक्ट आपको किसी भी नजदीकी मेडिकल स्टोर में मिलेगा। ज्यादा जानकारी के लिए दिए गए नंबरों पर कॉन्टेक्ट करें। थाने के जन प्रक्षोभक मोर्चा में क्या बोले विधायक जितेंद्र अभाड़, सुनिए। रवि कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। शिवसेना युवती सेना की पदाधिकारी रोशनी शिंदे पर शिवसेना एकनाथ शिंदे गुट के महिला कार्यकर्ताओं द्वारा हमला, अब ये मामला थाने में राजनीतिक तौर पर उबाल पर है, काफी इस पर राजनीति गरमाई हुई है। बुधवार 5 मार्च को इसी मुद्दे पर एक जन प्रक्षोभक मोर्चा निकाला गया। इसकी सभा में कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के भी तमाम कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता शामिल थे शिवसेना के बराबरी के साथ। यहाँ पर विधायक जितेंद्र आवाड़ का भी भाषण हुआ। क्या उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उसके बाद उनकी बेटी के धमकी का मामला, उनके तमाम उनके साथ जो कुछ भी हुआ, उनके खिलाफ जो फिर से सुप्रीम कोर्ट में ऑर्डर लाया गया फर्दर इंक्वायरी का अनंत कर्मू से मारपीट में, तो ये तमाम मुद्दों को छेड़ते हुए महेश शहर के मुद्दे पर सारी बातें रखते हुए रोशनी शिंदे पर उन्होंने कि कैसे उसको मां बनने से जो है रोकने के लिए एक तरह से हमला किया गया है, क्या कहा उन्होंने, देखिए। आमचे बंधुतुल्य सहकारी शिवसेना पक्षाचे नेते आदित्यजी ठाकरे, या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे नेते आनंद परांजपे, काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, खासदार राजन विचारे, शिवसेना नेते गुसाळकरजी, प्रभूजी, या मराठी साहित्यामध्ये फार सुंदर वाटत, एका क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते। तुम्हाला माहित नाही, रोशनीची पोस्ट वाचली की आपल्या लक्षात येते की रोशनी प्रचंड बुद्धिमान आहे। रोशनीने गेल्या वर्षभरात टाकलेल्या सगळ्या पोस्ट मी काल रात्री वाचत बसलो। तिने कुठेही एकही अश्लील शब्द वापरलेला नाही। तिने टाकलेल्या पोस्ट या पूर्ण शिवसेनेच्या संस्कारातल्या होत्या। तिची जी शेवटची पोस्ट होती, जेव्हा रणजित इंगळे या पत्रकाराला दम देण्यात आला, त्या पत्रकाराला खर तर ह्या व्यासपीठावर मी सॅल्यूट करतो की त्यांनी हिंमत दाखवली आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत विचारलं की साहेब, तुमचे जर प्रवृत्ते असे वाढत असतील तर मी कसा करायचं, काय मी कसं जगू, त्या सांगितलं तर गरीब असलेला लोक शोधताय। हा प्रश्न त्या बाईने विचारला, आपल्या रोशनीताईने विचारला। तर संस्कार विचारल्याबद्दल तुम्ही जाऊन मारतात ना, हे तुमचे संस्कार आणि मारतात कुठे मारतात, ती सांगते माझ्या गर्भाशयाचं अस्थिर ऑपरेशन चालू आहे, माझं आयबीएफ चालू आहे, म्हणजे ती आई होऊ नये। ह्या प्रकाराने तिच्यावरती लाटा घातल्या गेल्या ते सांगत असताना मारू नका, मारू नका, एका स्त्रीला आई होण्यापासून रोखणं हे जगातलं सर्वात मोठं पाप आहे। वाटायला वाटत की मी आई होऊ नये किंवा माझी पोरगी आई होऊ नये, सांगावं मला या स्त्रियांनी। रोशनीला आई होऊ नये म्हणून मारता तुम्ही, तिची चुकत आहे, ती फक्त तुमचे संस्कार काढते। अरे तुम्ही त्या कृत्यामुळे तुमचे आजचे संस्कार जगभरात गेले, फार दिल्लीत गेले, आणि याची नोंद आजच्या देशाने घेतली, 32 नाही 34 देशांनी घेतले।
काही महत्त्वाचं नाही, आपल्या मनाला काय वाटतं हे महत्त्वाचं. माझ्या पोरीला धमकी आली, व्हायरल व्हिडिओ आला, काही मी चिंता कशा केली आमदार म्हणून, पण पोलिसांना आतापर्यंत पुरसुद्धा देता आलेला नाही. मी विचारलं विधानसभेत प्रत्येक आमदाराला विचारलं की ही तुमची मुलगी असती तुमच्या काय भावना असतात. संजू मी मुख्यमंत्र्यांच्या गावात राहतो, भले आपल्या वैचारिक मतभेद आहेत, पण एका शहरामध्ये 30 वर्ष एकत्र राजकारण करतो. तुम्हाला एक साधा फोन नाही चालणार इकडे काय झालं आणि त्या व्हिडिओमध्ये कोणाचं नाव आहे, ऑडिओमध्ये कोणाचं नाव आहे बोलतो मित्रांनो. काय सुभाष सिंग ठाकूर मी जो उपस्थित असलेल्या पैरव पोलिसांना मी सांगू इच्छितो की हाच सुभाष सिंग ठाकूर आहे ज्याने जे जेच्या हत्याकांडात 4 पोलीस मारले होते. 4 पोलीस उल्हासनगरला 2 आणि त्या त्याचं बोलणं त्या मित्रांचा वांशी करून दिलं. नेक्सस प्रूव्ह होतो रे हा नेक्सस करणारा कोण हा महेश रे नावाचा सहाय्यक आयुक्त तो यांचा कलेक्टर आहे जो व्हिडिओवर सांगतो ऑडिओवर की माझी दिवसाची कमाई 40 लाख रुपये आहे. 40 लाख रुपये किती झाले 12 कोटी. हा याचं 12वीचं सर्टिफिकेट. हे 12वीचं सर्टिफिकेट काय सांगतं की हा 12वी उत्तर प्रदेश मधून झालाय. दुसरं सर्टिफिकेट दे हे सिक्कीमचं सर्टिफिकेट. मग हा ठाण्यात उत्तर प्रदेशला गेला. अरे भाऊ खूप हुशार आहे म्हणतो ह्यांच्याकडे असतो मी हुशार नसणार. हे सिक्कीमचं सर्टिफिकेट बोगस पोलिसांना देऊन 3 वर्ष झाले. 3 वर्ष मी स्वतः दिली आहे कारवाई अजिबात नाही. आणि तो उपाधीक्षक या पदावर असताना कुठलाही कायदा नसताना सहाय्यक आयुक्त म्हणून तुमची सगळ्याची गरज होते. सर जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा मला असे असे प्रसंग माहिती आहेत त्यांना त्याच्या जवळची पोळी सैनिक माझी त्या अखेरचे. साहेब आपल्याकडे एक जुना सैनिक होता त्याचा पोरा डॉक्टर होता मला तुमचं नाव नाही घ्यायचं. साहेब त्या डॉक्टर पोराच्या डिस्पेन्सरीमध्ये जाऊन त्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मोजमाप घेतलं आणि त्याला सांगितलं की तुझ्यावरती MRTP दाखल करू. वडिलांना काय विरोध द्यायचा तो भेट अर्थात विचार येऊन काय करणार हा राजकारणात नाही हा डॉक्टर हुशार डॉक्टर रेडिओलॉजिस्ट हा रेडिओलॉजिस्ट आपला पोरगा आहे याचं आयुष्य उभं असतो. दशरथ पालाचे मला नाव नव्हतं घ्यायचं त्याला साहेब या महेश आयांनी आपल्या केबिन मध्ये गुडघ्यावर बसवलं. साहेब गुडघ्यावर एका मिल्कीचा माणूस आहे. मी त्याच्याबरोबर राजकारण केलंय तत्वनिष्ठ माणूस काय करणार सर ती आपली मैत्री तर इकडे ती मैत्री तिचं विचारीचं छोटं मोठं खाणं पिण्याचं हॉटेल होतं निसर्गाचं चालू तिचं नावाला मोठा ऑफिसर आहे झुंका भाकर केंद्र होतं. ती जरा ती विषयाने बोलली दुसऱ्या दिवशी चक्का सूर करून टाकला. सर माझ्या पोलीचं एक वर्कशॉप कौशल आहे शिबिर आहे आणि पोलीस आहे स्वतःच आहे सगळ्या एनओसीस घेतलेल्या फक्त तिची OCNA घ्यायची बाकी तिच्यावरती MRTP टाकण्याची तयारी सुरू झाली होती. असं नाही की माझी पोटी म्हणून नाही पण काही विवेक बाळा लोक तुमच्याकडे झुकावीत म्हणून बाबा म्हणते बदलापूरचा आज मी सुद्धा सांगतो दिगे साहेबांसोबत दिगे साहेबांच्या समाधीवरती हात तोंड सांगावं
तो गिरान होता है सेवा तो विचारा गेला जेव्हा त्याला सांगितलं एफ आय आर इंडियाचा उडारा घेतोय काय करणार विचार आमचा पाया पाया आमचा अध्यक्ष असू नका पाया म्हणाला देऊ 300 कोटीच्या गुडाऊन्सला नोटीस मी स्वतः त्याला सांगितलं शरद पवार साहेबांचा निरोप आलाय तुझा तू स्वतःच नुकसान करून असे पक्ष नाही वाढतो आपलेपणा लागतो जीवाला शिंदी आली माणसं लागतात ते अशी दादागिरी करून असं दाखवून मला माहिती करता येणार साहेब माझ्या वर्षी 3 वर्षापूर्वी एक केस झाली होती कोकला बोल असा एक फोटो व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकला हा फोटो बघितला कसा आहे इथे माझा चेहरा होता कार्यकर्त्यांनी राग होऊन पोलिसांनी पण बघून घ्या म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर कळेल कार्यकर्ता नाराज येणार की नाही येणार आपल्या मित्राचा असे केल्यावर मला हा तुमचा उत्साह येणार की नाही येणार कार्यकर्त्यांनी पुढे मानलं तुमच्या तर या 72 आता सगळेजण खांद्यावर घेऊन फिरत आहेत हायकोर्टापर्यंत आमचं सरकार होता काही झालं नाही पण सर्वोच्च न्यायालयात जेव्हा प्रकरण गेलं तेव्हा माझ्या भावा बहिणीनो त्याला या सरकारने आपलं बाळ म्हणून खांद्यावर मांडीवर घेतलं आणि मग ऑर्डर आणली फर्दर इन्क्वायरी आणि फर्दर इन्क्वायरी चालते कशावर तर जो तक्रारदार आहे तो तक्रारदार बाजूला रूम मध्ये बसतो 3-3 तास त्याच्यावर पोलीस गप्पा मारतात चर्चा ठरवतात आणि मग तक्रार चौकशी सुरू होते असं तरी झालं का की तक्रारदाराला चौकशी अधिकारी तक्रारी म्हणजे त्या ज्यांची चौकशी करायची आहे त्यांची कशी चौकशी करावी हे कोण सांगत आणि पोलिसांना सरळ सांगितलं जातं तुम्हाला वाचायचं आहे ना मग जितेंद्र आव्हाडचं नाव द्या काल सांगितलं काल की तुम्ही 164 करा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला गुन्हेगार म्हणून राहून देणार नाही तुम्हाला गुन्ह्यात बाहेर काढून जात असा त्यांनी काय खून केला मी कोणाला मार पोटात खूप असलं कोणाला उभारात काय केला तुमच्याबद्दल एवढं सांगितलं त्या दृष्टीने तर तिला नाकामुक्याने मारलं पण आई होणार नाही अशी करता अशी पाहिजे की हा माणूस तुम्ही 2016 व्हॉट्सअप चेक करताना कसा बोलतोय हा माणूस शरद पवारांबद्दल काय बोलतो 2016 शरदुद्दीन माझ्या बापाला शरदुद्दीन म्हणतो पोलिसांना दिसत नाही डीसीपी साहेब आपण फोटो बघून घ्या डीसीपी साहेब आपण फोटो बघून घ्या हा 2016 फोटो आहे आणि 2016 फोटोवरती तुम्ही केसेस घेतला लोकांना 6-7 दिवस आत बसवलं आता माझ्या बापाबद्दल बोललाय काय करायचं आम्ही तुम्ही लोकांना 10-10 तास चौकशीसाठी बसवता 10-10 तास टॉर्चर करता टॉर्चर कशासाठी तर जितेंद्र आव्हाड हे नाव त्या अच्छा अन्याय आहे या वर्तुळात असा विचार सांगतो आहो लो ही जनता आहे ही जनता आहे ज्या जनतेने अन्याय अत्याचाराविरुद्ध जाऊन इंदिरा गांधींचा पराभव केला होता ही ती संज्ञान जनता आहे त्या चुप आहेत म्हणून त्यांना अन्याय सहन होतो असं समजू नका एक दिन चिंगारी आग में बदल जाएगी और जब वो आग लगेगी तो तुमको यहां से बचाने वाला भी कोई नहीं होगा आणि म्हणून जे काही ओशी शिंदे बरोबर झालं जे काही कोणतो आपला रजपूत प्रमोद राजपूतांचा मुलगा माझी मातो
आणि म्हणून जाताना आता इतर सांगतो हे भले हिंदी वेगवेगळे असते पण आता आपलं रक्ताचं नातं आहे, आपलं रक्ताचं नातं आहे. आपल्याला लढायची लढायची नाही, जिंकायची आहे. आणि म्हणून तीनच घोषणा दिली, मला तीन घोषणाला चांगला प्रतिसाद हवा आहे. मी म्हणे लढेंगे, तुम्ही म्हणायचं जिंकेंगे, हात वरती लढेंगे.